नमस्कार, मी प्राची पाखरे महासुग्रणच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करते. एरवी उपासाचे पदार्थ म्हटले की साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, फार तर फार थालीपीठ आपण घरी बनवतो. आज हीच चौकट आपण मोडून काढणार आहोत आणि नाविन्यपूर्ण उपासाचे पदार्थ बघणार आहोत. ते कोणते आहेत ते बघूयात. आणि हे दाखवायला आजच्या आपल्या फूड एक्सपर्ट आपल्याबरोबर आहेत, ज्यांचं नाव आहे जयश्री जाधव. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. कोणता पदार्थ आहे जो आपण पहिला बघणार आहोत, जो खास करून उपवासाचा आहे पण वेगळा आहे? उपवासाचा दही वडा करणार आहोत. आपण दही वडा उपवासाचा म्हणजे चटपटीत असणार. चटपटीत उपवासाच्या दही वड्यासाठी लागणारं साहित्य लिहून घ्या. उपवासाच्या दही वड्यासाठी लागणारं साहित्य: उकडून स्मॅश केलेला बटाटा 1 कप, गोड दही 1 कप, राजगिराचं पीठ 2 टेबलस्पून, खजुराची चटणी आवडीनुसार, लाल तिखट आवडीनुसार, सेंदव मीठ चवीनुसार, कोथिंबीर आवश्यकतेनुसार. साहित्य आपण बघितले, आता वळतोय कृतीकडे. करूया सुरुवात. हो, सुरू. हा उकडलेला बटाटा आहे. हे 2 बटाटे घेतलेत. बरं. ते उकडून सोलून थोडेसे किसणीवर किसून घेतलेत. त्याच्यात हिरवी मिरची जाडसर वाटून थोडी जिरा पावडर टाकली आहे. आणि आपण आता त्याच्यात थोडंसं राजगिऱ्याचं पीठ टाकूया. ओके. आणि त्याच्यात दही वडे करून आपण त्याला आप्याच्या भांड्यात फ्राय करूया. अच्छा. आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये आपण बनवू शकतो. ओके. पण आपण आता हे आप्याच्या भांड्यात करतोय म्हणून जरा गोल शेप करूया. सात दही वडे होतील. ओके. राजगिराच्या पीठामध्ये आपण काही मिक्स केलं होतं की फक्त पाण्याने मळून घेतले आपण? नाही, राजगिराच्या पीठात काहीच नाही मिक्स केलं. आपण बटाटा, हिरवी मिरची आणि जिरं पावडर हे सगळं आपण स्मॅश करून घेतलंय. अच्छा. फक्त बँडिंगसाठी थोडंसं राजगिराचं पीठ वापरलं, त्यामुळे ते कसे चिटकणार पण नाही. बरं. आणि छान होतील हलके हलके. अप्प्यांचं पात्र आपण घेतलंय आणि त्या मोल्डमध्ये आपण ते बोल्स करून टाकणार आहोत. ते शिजल्यावर आपण त्यांना सर्व्ह करूया दही बरोबर. तूप लावून थोडंसं त्याला दोन्ही बाजूने खरपूस करून घेऊया. अच्छा. अशाच प्रकारे हे वडे आम्ही अप्पे पात्रात भाजून घेतोय. अप्पे पात्रातून हे वडे आम्ही अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहेत. आता पुढची कृती करूया. आता हे आपण सर्विंग प्लेटमध्ये काढूया. ते तळून छानपैकी खरपूस झाले आहेत. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून त्यावर उसळलेली दही. अच्छा. त्यातनं आम्ही थोडी पिठी साखर टाकली आहे. बरं. पिठी साखर टाकून थोडंसं तवीपुरता मीठ टाकलंय आणि हे आपण त्या वड्यांवर असं टाकूया सगळं चारही बाजूने. आवडत असेल तर तुम्ही वरून खजूर चटणी पण टाकू शकता. आंबटपणा ज्यांना जास्त आवडतो त्यांच्यासाठी. वरून थोडस लाल तिखट. ओके. फक्त लाल मिरची पावडर. हा, लाल मिरची पावडर, कारण उपवासाला. बरोबर. आणि हे काळं मीठ हे उपवासाला चालतंय. हा. ते थोडस आपण टाकूया, त्यामुळे थोडस आपल्याला दहीचा त्रास पण नाही होणार. आणि वरून कोथिंबीर. सुपर. आता आपला हा दहीवडा तयार आहे. उपवासाचा दहीवडा रेडी झालाय. आम्ही त्याला फायनल सर्व्ह पण केलंय. तुम्ही लिहून घ्या त्याचा झटपट रिकॅप. कृती: प्रथम बाउलमध्ये स्मॅश केलेला बटाटा, राजगिराचं पीठ घेऊन मिश्रण एकजीव करून त्याचे गोळे करून घ्या. वडे अप्पे पात्रात भाजून घ्या. नंतर गोड दही, खजुराची चटणी, लाल तिखट, सेंदव मीठ, कोथिंबीर घाला आणि डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे उपवासाचा दहीवडा तयार. टेम्पटिंग असा दहीवडा रेडी झालेला आहे आणि आता वेळ झाली आहे त्याला टेस्ट करण्याची. वाव, बटाट्याचं सारण आहे आणि राजगिराचं पीठ, अमेझिंग कॉम्बिनेशन लागतंय. इथे आपण राजगिराचं पीठ वापरलंय, इतर वेळेला आपण दुसरं कोणतं पीठ वापरू शकतो? अरारूटचं पण वापरू शकतो आपण याच्यात. साबुदाण्याचं पीठ वगैरे असं काही? हा, ते पण चालेल ना. उपवासाची भाजणी पण थोडी टाकली ना तरी चालेल. अच्छा. म्हणजे कॉम्बिनेशन तुम्ही खूप सारे करू शकता, जिन्नस तुमच्याकडे उपलब्ध पाहिजेत. आणि फक्त उपवास म्हटलं की खिचडी न करता हे सगळे पदार्थ नक्की ट्राय करा, घरची मंडळी नक्की खुश होतील. पुढचा पदार्थ कोणता आहे? आपला पुढचा पदार्थ आहे चटपटा चाट.
चटपटाचा उपवासाचा आम्ही तयारी करून घेतोय, तोपर्यंत तुम्ही घ्या छोटासा ब्रेक।